पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। 14 नोव्हेंबर बाल दिनानिमित्त पंढरपुरातील प्रसिद्ध डॉक्टर देवकते यांचे चिरंजीव बाल रुग्णालय येथे बालकांचे मोफत आरोग्य तपासणी करण्याबरोबरच बालकांना बाल दिनानिमित्त भेटवस्तूही देण्यात आल्या। डॉक्टर श्रीकांत देवकते हे गेल्या 35 वर्षापासून येथील भक्तिमार्ग परिसरातील चिरंजीव हॉस्पिटल येथे सेवा बजावत आले असून अत्याधुनिक तपासणी व उपचार प्रणाली आणि आपुलकीची वागणूक यामुळे ते लोकप्रिय ठरले आहेत। आता डॉक्टर श्रीकांत देवकते यांच्या बरोबरच त्यांचे सुपुत्र डॉक्टर ओजस देवकते, स्नुषा प्रेरणा ओजस देवकते या बाल रुग्ण सेवेचा वसा पुढे चालवत आहेत। बाल दिनानिमित्ताने आयोजित या उपक्रमाचा लाभ अनेक पालकांनी व बालकांनी घेतला। मी डॉक्टर श्रीकांत देवकते, चिरंजीव हॉस्पिटल पंढरपूर येथे गेली 35 वर्ष लहान मुलांचं हॉस्पिटल चालवित आहे। 14 नोव्हेंबर म्हणजे पंडित नेहरूंचा वाढदिवस, त्यांनी आपला वाढदिवस बालदिन म्हणून साजरा करावा अशी प्रथा सुरू केली आहे। आपल्या सामाजिक स्तरावर फार प्रमाणात बालदिन साजरा केला जात नाही, आपण फक्त मुलांचा वाढदिवस साजरा केला जातो, तो घरी आपल्या फॅमिलीपुरता। तर बालदिन सार्वजनिक स्तरावर साजरा करावा अशी आमची पहिल्यापासून इच्छा होती। आम्ही गेली 35 वर्ष माझ्या हॉस्पिटलमध्ये बालदिन साजरा करतो आहोत। त्या दिवशी हॉस्पिटलचं डेकोरेशन करतो, लहान मुलांना सगळ्यांना फ्री तपासतो, कोणाची फी घेत नाही आणि लहान मुलांना गिफ्ट देतो। आणि आमच्या दृष्टीनं लहान मुलांचं कौतुक करण्याचा हा एक मार्ग समजतो। तर ही प्रथा आमची मुलं पण पुढं चालवत आहेत आणि सामाजिक स्तरावर समाजाने पण बालदिन साजरा करून मुलांच्या वाढीसाठी आणि योग्य विकासासाठी बालदिन साजरा करून त्यासाठी सामाजिक लेवलवर पण हातभार लावला जावा ही माझी इच्छा आहे। मी डॉक्टर ओजस देवकते, गेले 1.5 वर्षापासून मी आपल्या डॉक्टर देवकते चिरंजीव हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। तर हे हॉस्पिटल माझ्या वडिलांनी बांधलेलं आहे, गेले 35 वर्ष तेच हे हॉस्पिटल चालवत आहेत। तर गेले 35 वर्ष त्यांनी एक परंपरा ठेवलेली आहे हॉस्पिटलमध्ये की दरवर्षी बालदिनानिमित्त सर्व येणाऱ्या बालकांचं मोफत चेकअप केलं जातं, कोणतीही फी न घेता, व सोबतच त्यांना बालदिनानिमित्त लहान मुलांना एक छोटीशी गिफ्ट पण दिली जाते। तर त्याच परंपरेचं इथून पुढे मी आणि माझी पत्नी, ती पण एक लहान मुलांचीच डॉक्टर आहे, अशा आम्ही दोघंही या ही परंपरा पुढं चालवण्यासाठी प्रयत्न करत आहोत। आणि त्या तसंच आजही आम्ही तीच परंपरा पुढे चालवतो आहे आणि आजही आम्ही कोणाची फी नाही घेत आहे आणि सर्व लहान मुलांना गिफ्ट देतो आहे। तर आता गेले 35 वर्ष लहान मुलांच्या सेवेमध्ये माझे वडील रुजू आहेत इथे। तर आता मी आणि माझी पत्नी आल्याने आम्ही नवीन NICU म्हणजे नवजात अर्भक बालकांसाठी, नवजात शिशूंसाठी ICU चालू केलेला आहे। लहान मुलांसाठी PICU चालू केलं आहे जिथं व्हेंटिलेटरची सोय आहे। सोबतच माझा पिडियाट्रिक कार्डिओलॉजी म्हणजे लहान मुलांचं हृदयशास्त्र विषयामध्ये विशेष फेलोशिप झालेली असल्याकारणास्तव आपण लहान मुलांसाठी हृदयरोग तपासणीची सोय आपल्या दवाखान्यात चालू केलेली आहे 2D ECO मशीनद्वारे। तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा। आता पंढरपूर ते पुणे प्रवास अनुभवा अधिक आनंददायी आणि आरामदायक, कारण आरामदायी प्रवासासाठी दाखल झाले आहेत विराज ट्रॅव्हल्स। आपल्या सेवेत सर्व सुविधायुक्त बसेस, पुशबॅक सीटची सोय, पंढरपूरहून सकाळी 6 वाजता निघेल मार्ग भोसेपाटी, करकम, टेंभुर्णी, इंदापूर, स्वारगेट, नवले ब्रिज, हडपसर, तर पुण्याहून सायंकाळी 5 वाजता निघेल। बुकिंगसाठी संपर्क मोबाईल 95 61 50 21 13, 81 81 99 5005, 73 50 10 21 22, 74 476 72 122 आणि 74 476 32 122।